अप्पू जा जा तुमच्या खोलीत जा आणि शांतपणे बोला. तोपर्यंत ना मी तुझ्यासाठी गरमागरम थालीपीठ करते. आवडतात ना तुला? मग खाली ये खायला. जा. तू कुठे निघालीस नाही तर? अरे मामा, तशी तू आमच्या घरी रेअरली येतेस. बस गप्पा मारू आपण. अरे मामा, अप्पू आताच घरी आली ना, वरुणला तिच्याकडे जरा घेऊन जाते. तू आत्ताच म्हणालीस ना वरुण झोपलाय म्हणून. हो माई, वरुण झोपलाय पण तरी जरा तिच्याकडे घेऊन जाते आणि तिच्याशी बोलते जरा. काय ना, तिला कोणीतरी समजवायला हवं. सरांना किती त्रास होतो तिच्या वागण्याचा. तिला सांगणार आहे मी तुझा बालिशपणा कमी कर, बंद करतो. कोणीतरी समजवायला नको का? नेत्रा थांब. हे बघ, आता अप्पूची मनस्थिती बरोबर नाहीये आणि आपल्या सगळ्यांसमक्ष तिने सांगितलं ना की तिला शशांकशी एकट्याशी बोलायचंय. आता त्या दोघांनाच जर बोलायचंय म्हटलं तिसऱ्या कोणी तिथे जायचं नाही तर मी तुला सांगायची गरज नाही. हो पण त्या दोघांना एकमेकांची समजूत घालता येत नसेल ना, तर तिसऱ्यांनी त्यांच्यामध्ये बोलणं गरजेचं आहे. अजिबात नाही, ते दोघे तेवढे समजूतदार आहेत. हे बघ, हा जो काही वाद आहे ना, ती त्या दोघांमधली नवरा बायकोंमधली भांडण आहे. तिसऱ्या कोणीतरी जाऊन तिकडे डिस्टर्ब करणं मला योग्य वाटत नाही. नेत्रा, अप्पू तुझी बहीण आहे त्यामुळे तिच्याबद्दल काळजी वाटणं साहजिकच आहे. तेच तर बोलत होते मी माई. पण आता सुवा म्हणते ते बरोबर आहे ना. नवरा बायकोंच्या भांडणामध्ये तिसऱ्याने लुडबुड करू नये. तुझं पण लग्न झालंय ना, आता हे मी तुला समजावायला नको. नाही का? चल सुवा, अप्पूसाठी थालीपीठ कर. नेत्रा, अग ये ना मामाशी गप्पा मार. किती दिवसाने आले ते. ये 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 बस बोल. माझी कशी आहेस? मी मजेत आहे मामा. तू अजिबातच येत नाही आमच्या घरी. अपूर्वाच्या मनात आहे तरी काय? शशांक बरोबर नक्की काय बोलायचं असेल तिला? पण सांगितलं आप आय. दिस इज फाईन. मी 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 तुझ्या हातावर झोप. झोप ना अपूर्वा. अपूर्वा हॅपी न्यू इयर. ह्या वर्षी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. सोडून लांब कुठे तरी निघून जाणार आहे. अशी भीती वाटते की एकटी पडणार आहे आता. मी आय लव्ह यू म्हणेन. अप्पू समोरच बोला, तिलाही कळू दे ना
तुमचं प्रेम अपूर्वाच काय, अख्ख्या जगासमोर मी आय लव्ह यू म्हणेन. बस नाही नको, मी मी ठीक आहे. बस बसून बोलूया, मला खूप बोलायचंय. बोलायला नाही आली मी इथे, गप्पा नाही मारायच्यात मला. तुला सॉरी म्हणायचं. याची काही गरज नाही आहे, काय मुळात मला माहीतच नव्हतं तू तिथे सेमिनारला आली असते. मला जर माहीत असत तर ही वेळ झाली नसती अपूर्वी. त्याबद्दल नाही बोलत आहे. मग खर तर तू आणि नेत्राताई दोघही एकमेकांना खूप आधीपासूनच ओळखत, एकमेकांबरोबर काम करता. तुमचे इंटरेस्टचे विषय सुद्धा कॉमन आहे. नाही आत्ता इथे त्याचा काय संबंध आहे ते सांग. मी उगाच तुमच्या मध्ये आले. काय बोलतेस तू, तू मध्ये आलेली नाहीयेस, ती मध्ये आली आहे ना आपल्या दोघांच्या, आपल्या दोघांच्या नात्यात ती लुडबुड करते. आपलं लग्न झालंय म्हणून, पण आपलं लग्न झालंच नसतं तर तू आणि नेत्राताई दोघही एकमेकांशी लग्न करून एका हॅपी कपल सारखे राहिलाच असता की. खरंच आता मला कळतंय तू तेव्हा माझ्याशी लग्न करायला नाही का म्हणालास. कारण तेव्हाही तुझ्या आयुष्यात नेत्राताई होतीस ना, तुझी गर्लफ्रेंड होती नेत्राताई. तू तसं सांगितलंही होतस मला त्यावेळेस. अपूर्व बस झालं, अजिबात तसं काही नाही. ती कलीग आहे माझी, असिस्टंट आहे, या पलीकडे काही नातं नाही आमच्यात. मग ते नातं बनव. मी ठरवलं, मी आता तुमच्या दोघांमधून बाजूला होणार आहे. तू नेत्राताईशी लग्न कर तू लवकर, मला खात्री आहे तू तू तिच्या बरोबर जास्त सुखात राहशील. जरा उशिराच कळलं मला, पण मी काही तुझ्या योग्यतेची नाही करूस. नेत्राताई सारखी हुशार नाही, तिच्या इतकी शिकलेली नाही, तिच्या इतकी कर्तृत्ववान नाही आहे ना. हसण्यासारखं काय आता याच्यामध्ये, मी सिरियसली बोलते तुझ्याशी काहीतरी. हो तू एवढे अवघड अवघड मराठी शब्द वापरते, योग्यता काय आहे, कर्तृत्ववान काय, म्हणून मला जरा हसायला आलं. सॉरी. घ्या, म्हणजे मी काही बरं करू शकते ह्यावर तुझा विश्वासच नाही. मी एखादी गोष्ट करायचा प्रयत्न केला तर त्यावरही तुझा विश्वास बसत नाही. असं नाही. हा पण ती कम्पॅटेबिलिटी नेत्राताई मध्ये आहे. So you better get married to Netrathe. Apurva, baas zala. Atta hi chidla susna majhyavar. Chidlo nahi Apurva mi. Mala kautuk vatla, tu itke chhan marathi shabda vapartes te aikun mala naval vatla, baki kahi nahi. Chau, tumhala kahi bolaycha nahi aata. Aata mala kalle. Ushiraj kalle zara, pan kalle. नेत्राताई एक सुपर वुमन आहे, आणि तुझ्यासारख्या सुपर हुशार माणसाला तिच्यासारखीच एक सुपर हुशार मुलगी पार्टनर म्हणून शोभेल ना. माझ्यासारखी ऑर्डिनरी मुलगी नाही. जाते. अपूर्वा हे बघ, तू घाई करते हा निर्णय घ्यायला. काही घाई करत नाही, तर आधीच करायला हवं. ऐक, तू उगस डोक्यात राग घालून घेतेस अपूर्वा, हे हा राग सोडून दे. कळतंय अपूर्वा मी काय बोलतोय? मला बोलायचं नाहीये खडूस. तू हा सगळा निर्णय रागारागात घेतेस, तू डोकं शांत ठेव जरास आणि मग विचार कर ना. मी तुला काय सांगितलं, माझा निर्णय घेऊन झालाय ऑलरेडी, प्लीज मला थांबवू नकोस. याची काही गरज नाही, हे बाजूला खडूस प्लीज. तू नको करूस असं हे. अपूर्व ऐक, तू माझं
तू ऐकणारच की नाही अपूर्वा, आपण शांतपणे बोलूया. ए अपूर्वा, तू घाई करतेस, तुला कळतंय का? तू ऐकणार नाहीयेस माझं, तू ऐकणार नाहीयेस. थांब, तू स्वतःच काहीतरी गैरसमज करून घेतेस अपूर्वा, आणि त्यातनं हा एकतर्फी निर्णय देतेस, हा हा मान्य नाहीये मला. पण माझं ठरलं. बघा पूर्वा, एकदा माझी बाजू समजून घे, एकदा माझं ऐकून घे प्लीज. ए अपूर्वा, अप्पू काही बोलली का? ती शशांकला असं का बोलली असेल फोनवर? नाही बाई, मी तिच्याकडून खूप काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीही सांगायला तयार नाही. ठीक आहे, हरकत नाही. आता शशांक जवळ मन मोकळं करेल ती, मला खात्री आहे. पण त्यांच्या दोघांमध्ये एवढी ट्रान्सपरन्सी असेल म्हणजे काय? ते दोघंही हल्ली समजुतीने वागतात. नाही म्हणजे कधी वाद होतो नाही असं नाही. अहो पण ते कुठल्या जोडप्यात होत नाही. नवरा बायकोंमधली भांडणं म्हणजे चहाच्या पेल्यातली वादळं असतात, लगेच हवेत विरून जातात. म्हणून मी त्या दोघांना बोलण्याची एक संधी दिली. दोघे बोलले, कदाचित त्या दोघांमधला वाद मिटू शकतो. हे बरं केलं तुम्ही. आता सगळी भिस्त शशांकवर, तो तिला कसं मनवतोय, तिची नाराजी कशी दूर करतो, त्यावर सगळं अवलंबून आहे. अप्पू, अप्पू बॅग घेऊन कुठे निघालीस? काय ग, काय झालं? मी हे घर सोडून जाईन. अप्पू हे बघ, तू तू कुठेही जायचं नाहीयेस, मला काही माहित नाही, तू इथेच थांबायचं. जायला लागणार आहेस तू. अगं काय बडे पडेल हा? अप्पू काय चाललंय तुझं? झालं ना तुमच्या दोघांमध्ये काय ते बोलणं, पण तरीही हा असा निर्णय कशासाठी? खडूसच्या भल्याचं. आणि मी ह्या घरात निघून गेल्यावरच त्याला त्याचा आनंद परत मिळणार. आणि आमच्या आनंदाचं काय अप्पू? आणि अप्पू, तू घरात निघून गेल्यानंतर आम्ही आनंदात राहू असं वाटतं तुला? असंही त्याच्या मनाविरुद्धच लग्न लावलेलं ना दादा काकाने आमचं. तो तेव्हाही माझ्या बरोबर खुश नव्हता आणि आताही. आता मी गेल्यावर त्याचं दुसरं लग्न लावून द्या तुम्ही. काय बोलतीयस? त्याला आवडणाऱ्या मुलीशी. होऊ दे ना त्याच्या मनासारखं. काय ग बाळा, कस बाळा? माझा आई आई हापूर अडू नकोस बाळा, डोळे पुस.
मला सांग, एवढा मोठा निर्णय घेतला त्याच कारण तर सांगशील? उद्या तुझे दादा आल्यानंतर त्यांनी विचारलं अप्पू कुठे गेली, कशी काय गेली, मी काय उत्तर देऊ त्यांना? नाही, आता त्याचा काही उपयोग होणार नाही अप्पू. कुकी दादा यांना येऊ देत, ते 2-3 दिवसात येतील मग जा ना. नाही, मी अप्पूला चांगलंच ओळखतो. तिनं एकदा मनाशी ठरवलं ना तर ती कोणाचाही ऐकत नाही, माझं सुद्धा नाही. माफ करा माई विठू दादा, मी आज जरा स्पष्ट बोलणार आहे. काय झालंय कौशिकदा, इतक्या कोरडेपणानं का बोलताय? आज वर्ष झालंय तिला लग्न होऊन या घरात. तुम्ही सगळेच मला प्रामाणिकपणे सांगा, त्या अख्ख्या वर्षात तिला काय मिळालं? फक्त आशीर्वाद. मी इथे माझ्या मुलीला माणसानं भरलेल्या गोकुळात दिलं होतं, पण तिला काय मिळालं? फक्त एकटेपणा. आणि आता तो एकटेपणा जर का तिला नको असेल तर तिला निघू दे ना, मी घेऊन जाईन तिला. मला वाटतं माझा निर्णय चुकलाय, आणि ह्या चुकीची जाणीव झाली असेल ना तर ती चूक सुधारण्यातच शहाणपणा आहे, नाही का? म्हणजे तुम्ही अप्पूला कायमच घेऊन जाणार आहात? मी आता तसं काही म्हणणार नाही, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अप्पू घेईल. अप्पू बाळा, हे बघ, मग आता तूच भलता सलता निर्णय नको घेऊस. तुला ना जर कंटाळा आला असेल, तुला काही बदल हवा असेल, 4 दिवस माहेरी जावंसं वाटत असेल तर जा ना, खुशाल जा, 5-6 दिवस राहा हवं असल्यास. पण असं घर सोडून जायची भाषा नको करूस ना. भरल्या घरात तसं असं अभद्र बोलू नये ग. माझा निर्णय झालाय, मी हे घर सोडून निघून जात आणि हा निर्णय बदलणार नाही. आता चल बाबा. अपूर्वा ऐक ना प्लीज, ऐक ना अपू. अप्पू नको ना जाऊ. अप्पू प्लीज थांब. अप्पू प्लीज थांब, प्लीज नको जाऊ. Thank you.
नाव ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.